कशा उठले त्यांनी नदी सुत्तम या पाठामध्ये आपल्याला नदीचे महत्व विशद करून सांगितलेले. आता आपण ते सविस्तर पाहू. बघा, पाठ सुरुवात करतानाच सुरुवातीला आपल्याला कंसामध्ये एक ओळ दिसून येते. ती ओळ म्हणजे रंग म्हणजे कीर्तनकार व कीर्तना करोति श्रोतृवृंद श्रवणे मरुण. अर्थातच व्यासपीठावर कीर्तनकार हे कीर्तन करतात आणि श्रोतृग्रंथ त्या ठिकाणी ते ऐकण्यात तल्लीन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील अनेक लोककला प्रकार प्रसिद्ध आहेत. त्यातील गोंधळ असो नाटक असो या माध्यमातून आपल्याला जनजागृती करून दिलेली असते. काही ना काही संदेश आपल्याला या लोककला प्रकारांमधून करून दिलेला असतो. तसंच या ठिकाणी सुद्धा लेखिकांनी कीर्तनाच्या आधारे आपल्याला नदीचे महत्व विशद करून दिलेले आहे. बघा, सुरुवातीला कीर्तनकार सर्व नद्यांचे आवाहन करतात. गंगा गोदावरी सरस्वती यमुना सिंधू कावेरी सर्वांनी या पृथ्वीवर यावे, सर्वांनी पृथ्वीव्याम सन्निधम करू असं ते म्हणतात. आणि हे ऐकल्यानंतर ते सांगतात, सर्वांचे आवाहन केल्यानंतर ते म्हणतात की ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे दशम्याम तिथो गंगा दशहरा पर्व प्रारंभ. अशा म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दहाव्या तिथीला गंगा दशहरा पर्वाला म्हणजेच या उत्सवाला सुरुवात होते. आणि या दिवशी द्रोणे दीपदानम कुर्वंती, द्रोणामध्ये दीप लावले जातात किंवा गंगा नदीला समर्पित केले जातात. आणि म्हणून हे गंगा नदी ही कशी आहे, तिचे पाणी जलप्राशनार्थम कृषी वर्धनार्थम म्हणजेच नदीचे पाणी हे पिण्यासाठी योग्य असते, शेतीच्या वाढीसाठी उपयोगात येते, विद्युत निर्माणार्थम विजेची निर्मिती करण्यासाठी उपयोगात येते. आणि म्हणूनच पाणी हे आपले जीवन आहे हे त्या ठिकाणी कीर्तनकार स्पष्ट करतात. आणि म्हणून ते म्हणतात की नदीचे पूजन केले पाहिजे. ज्या प्रकारे या गंगा दशहरा पर्वाला सुरुवात होते म्हणजेच नदीच्या नदीविषयीची कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. आणि त्यानंतर ते म्हणतात नदीचे पूजन करावे तेव्हा श्रोतृगणामधील एक जण उठतो आणि म्हणतो की खरोखर कशासाठी या नदीचे पूजन केले पाहिजे. तेव्हा त्याचं स्पष्टीकरण ते सांगतात की खरोखरच नदी ही सर्वांसाठी वाहत असते. भगीरथाने कठोर तपश्चर्या करून या गंगेला पृथ्वीवर आणले आणि त्या तेव्हापासून ही नदी अखंड इतरांसाठी म्हणजेच सर्व मानव जातीसाठी वाहत आहे. आणि म्हणून या नदीचे पूजन केले पाहिजे. नदीचे पाणी हे आपले जीवन आहे म्हणून आपण तिला देवी तमा मातृतमा देवी प्रमाणे आई प्रमाणे पूजले पाहिजे, त्याची पूजन केले पाहिजे. आणि म्हणूनच या नदीचे महत्व किंवा तिचा उपयोग सर्वांसाठी आहे म्हणून ती नेहमी श्रवणीय आणि स्मरणीय आहे. या उतारातले शब्दार्थ जाणून घेऊया. बघा, पृथ्वीव्याम पृथ्वी इकारांत स्त्रीलिंगी शब्द याचा अर्थ आहे पृथ्वीवर. दशम्याम दशमी इकारांत स्त्रीलिंगी संख्यावाचक विशेषण. आता या ठिकाणी दशम्याम हे एक क्रमवाचक जे एकदा दोनदा तीनदा तसं या ठिकाणी दहाव्या म्हणजे क्रमवाचक हे विशेषण आहे. कर्तव्यम क्रू आठवागण उभयपद धातूपासून तयार झालेलं हे विशेषण. कर्म आणि विद्यार्थी धातू साधित विशेषण तव्य प्रत्ययांत. जीवनदायिनी जीवन देणारी. प्रदर्शयितो दाखविण्यासाठी तुम प्रत्ययांत तुमन लावले. द्रोणे द्रोणे म्हणजेच द्रोणामध्ये संधिविग्रह लक्षात घ्या. या उतार्यामध्ये आपल्याला दोन संधियुक्त शब्द दिसून येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे अस्मिन अवसरे, त्याचा संधिविग्रह आहे अस्मिन अधिक अवसरे. प्रज्वाल्य प्र अधिक ज्वल धातू पासून तयार झालेलं हे पूर्वकाळवाचक धातू साधित लगंतव्य य प्रत्ययांत. समन्वयंती समाधिक ऋधातू पासून तयार झालेलं लट लकार प्रथम पुरुष बहुवचन समर्पित करतात. विद्युत निर्माणार्थम विद्युत अधिक निर्माणार्थम. देवी तमा मातृतमा देवी प्रमाणे आई प्रमाणे. बघा, या ठिकाणी तमा हे विशेषण लागलेलं आहे आणि ही विशेषणे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये तुलना केली जाते तेव्हा तरतम भाववाचक विशेषणे वाक्यामध्ये वापरली जातात. आणि इथेही तम भाववाचक विशेषणे वापरलेली आहेत. श्रवणीय स्मरणीय अनीय प्रत्ययांत श्रोधातू स्मृधातू. या ठिकाणी
या द्रव्य आणि या प्रत्ययांत कर्मणी विद्यार्थी धातु साधित विशेषण आहे इथे सुद्धा आणि या प्रत्यय जोडून इथे कर्मणी विद्यार्थी धातु साधित विशेषण तयार झालेले आहे आता आपण पुढील उदाहरणामध्ये पुढील पाठ अभ्यासू